हायकोर्टाच्या निर्णयानंतर ऋतुजा लटकेंनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेतली. लटके यांच्या विक्रमी मताने विजयी होणार असल्याचा विश्वास ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी यावेळी व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपच्या राजकारणाला शह देण्यासाठी ठाकरेंनी रणनीती आखली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्तानं अंधेरीमध्येच नाही तर मुंबईतल्या घराघरात मशाल हे नवचिन्ह पोहोचवण्याचे डावपेच आखले. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारी यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना जोरदार चिमटे काढलेत. शिंदे माझे भाऊ आहेत, त्यांना चिठ्ठ्या दाखवून उत्तर का देता, ते ढ आहेत का, असा तिखट सवाल अंधारींनी केलाय. माझ्यावर गुन्हा दाखल केला, माझं भाषण चिथावणी खूर आहे का, असा सवालही त्यांनी केला. शिवसेना ठाकरे गट उपनेत्या सुषमा अंधारींना धमक्या दिल्याचा दावा करण्यात आलाय. काळजी घ्या असं पोलिसांनी सांगितल्याचं त्या म्हणाल्या. आम्ही शांत आहोत पण गप्प बसणार नाही असंही अंधारे म्हणाले. हिम्मत असेल तर स्वतःचा धनुष्य बाण तयार करा, दुसऱ्याचं उसणं घेऊन कशाला मिरवता, असा टोला विनायक राऊतांनी उदय सामंतांना लगावलाय. निवडणूक आयोग आम्हालाच धनुष्यबाण चिन्ह देईल असं उदय सामंतांनी म्हटलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना राऊतांनी टोला लगावलाय. अहमदनगरच्या कोपरगावातल्या ठाकरे गटाच्या सुमारे 200 जणांची बनावट शपथपत्र प्रकरणी चौकशी सुरू आहे. हे शिंदे गटाचं दबाव तंत्र असल्याचा आरोप करण्यात आलाय. दरम्यान सुमारे 150 जणांच्या प्रतिज्ञापत्रांची चौकशी पूर्ण झाल्याचं चौकशी पथकानं सांगितलंय. शिंदे भंडारी सरकारमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असल्याची बातमी आहे. मंजूर केलेली कामं रद्द केल्यामुळे भाजप आणि शिंदे गट आमने सामने आलेत. मुख्यमंत्री शिंदेंनी आपल्या गटाच्या आमदारांना 1000 कोटींची कामं मंजूर केली होती पण ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी ही कामं रद्द केली. यात तब्बल 82 कोटींची कामं ही अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातली होती. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी जिल्हा दूध संघात झालेल्या गैरव्यवहाराबाबत ठिय्या आंदोलन केले. दूध संघात झालेला गैरव्यवहार हा गैरव्यवहार नाही तर तब्बल 1.5 कोटींची चोरी असल्याचा आरोप खडसेंनी केला. तक्रार करूनही पोलीस दोषींवर गुन्हा दाखल करत नाहीत म्हणून पोलीस स्टेशनमध्येच खडसेंनी रात्रभर ठिय्या मांडला. धुळे पंचायत समितीत ठाकरे गट आणि भाजपात युती झालीये. बहुमत असतानाही भाजपनं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेशी युती केलीये. यामुळे सभापतीपदी वंदना मोरे या 9 विरुद्ध 21 मतांनी विजयी झाल्यात तर उपसभापतीपदी निवडणुकीत भाजपनं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार देवेंद्र माळी यांना मत देत विजय केले. तर धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडते. इथे भाजपचं वर्चस्व आहे त्यामुळे पक्षांतर्गतच उमेदवारीसाठी सुरू आहे. अध्यक्षपदाच्या स्पर्धेत 5 महिला सदस्य आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन कालपासून इथे तळ ठोकून आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे रात्री शिवाजी पार्कवर फेरफटका मारायला आले पण यावेळी ते चक्क आजोबांच्या भूमिकेत होते कारण त्यांच्यासोबत त्यांचा नातू कियान देखील होता. आपल्या नातवाला घेऊन आजोबा राज ठाकरे आणि आजी शर्मिला ठाकरे थोडा वेळ शिवाजी पार्कवरच्या कट्ट्यावरही बसले. राज ठाकरेंना आणि नातवाला पाहायला यावेळी शिवाजी पार्क कट्ट्यावर गर्दी झाली होती. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला कर्नाटकमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. भारत जोडो यात्रा चित्रदुर्ग जिल्ह्यात आली. तिथे राहुल गांधी उंचावरच्या पाण्याच्या टाकीवर चढले. तिथे त्यांनी राष्ट्रध्वजही फडकावला. अनिल देशमुखांच्या जामीन अर्जावर सीबीआय कोर्टात आज सुनावणी होते. ईडीकडून अनिल देशमुखांना दिलासा मिळाला मात्र आता सीबीआय कोर्टात अनिल देशमुखांनी जामिनासाठी अर्ज केला त्यावर आज सुनावणी होते. धुळे शहरात ईद ए मिलाद मिरवणुकीत आक्षेपार्ह घोषणा आणि राष्ट्रध्वज अवमान प्रकरणी Z24 बातमीनंतर आता पोलीस तपासाला वेग आलाय. पोलिसांनी या प्रकरणी आक्षेपार्ह दृश्यफीत आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फुटेज तपासणी सुरू केली. या प्रकरणी तपास योग्य दिशेने सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सोलापुरातल्या बाचीत पाण्याची पाईपलाईन फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. उजनी धरण ते धाराशी अशी पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन आहे पण बार्शी शहराजवळच्या शेंद्री ते रिधोरे दरम्यान पाण्याचा अतिरिक्त दाब वाढला आणि ही पाईपलाईन फुटली. तुम्ही पीत असलेल्या एका नामांकित कंपनीचं बाटलीबंद पाणी निकृष्ट आहे कारण या नामांकित कंपनीच्या नावानं ग्राहकांच्या गळ्यात भेसळयुक्त पाणी उतरवलं जात आहे. या नामांकित कंपनीची फ्रँचायझी माहुलच्या प्रतिमा फूड्स अँड बेव्हरेजेसनं घेतली आहे. तिच्यावर ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डनं कारवाई केली आहे.
नाशिकच्या वणीमधून जाणाऱ्या नाशिक कळवण रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. अक्षरशः चाळण झालेली आहे इथल्या रस्त्याची, त्यामुळे चालकांना मोठी कसरत करावी लागते. रस्ता तातडीनं दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात मावळमध्ये आदिवासींनी आंदोलन केले. वागजाई वस्ती आणि कोथुर्णे इथे आदिवासी पालकांसह विद्यार्थी रस्त्यावर उतरले. गरिबांच्या मुलांनी शिक्षण घ्यायचं नाही का असा प्रश्न यावेळी पालकांनी विचारलाय. मुंबई पुण्यासह राजधानी दिल्लीत सुद्धा हवेची गुणवत्ता सुधारली आहे. गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे वातावरणातलं प्रदूषण कमी झालंय. दिल्लीतही हवेची गुणवत्ता वाढल्यानं शुद्ध आणि समाधानकारक हवा मिळते. ठाण्यात अग्निशमन दलानं जनजागृती मोहीम हाती घेतली. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आगीच्या घटना टाळण्यासाठी रिस्पॉन्स टाइम कमी करण्याचा प्रयत्नही केला जाणार आहे. आग विझवण्याच्या प्राथमिक उपाययोजना, यंत्र हाताळणी याचं प्रशिक्षणही या मोहिमेतून दिलं जाणार आहे. ठाणेकर ऑनलाईन कर भरण्यात आघाडीवर आहेत. महापालिकेच्या तिजोरीत 430 कोटींचा भरणा झालाय. त्यातले 90% ठाणेकरांनी ऑनलाईन कर भरण्याला पसंती दिली, तर केवळ 10% ठाणेकरांनी रोख स्वरूपात कर भरणा केला आहे. गोंदिया जिल्ह्यातल्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील नागणडोह परिसरात हत्तीच्या कळपानं घरांची नासधूस केली. गावातही धुमाकूळ घातला. यात तब्बल 5 ते 6 घरांचं प्रचंड नुकसान झालं. विशेष म्हणजे ही हत्ती परराज्यातून आल्याचं स्पष्ट झालंय. त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी आता होती. राज्यातली वीज आणखी महाग होण्याची शक्यता आहे. दरवाढीसाठी महावितरण गुरुवारी राज्य विद्युत नियामक आयोगाशी चर्चा केली. आयोगानं महावितरणला दरवाढीचा प्रस्ताव तयार करण्यास सांगितलंय. कोविड काळात लॉकडाऊन आणि संक्रमण यामुळे महावितरणचं प्रचंड नुकसान झालंय. ते भरून काढण्यासाठी दरवाढीची शक्यता आहे. गेल्या वर्षभरापासून बंद असलेली गुंठेवारी राज्यात पुन्हा एकदा सुरू होणार आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी ही माहिती दिली. मात्र गुंठेवारीमधून सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक टाळून अनिर्बंध प्लॉटिंग करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक नियम केले जाणार आहेत. यंदा राज्यभरात दिवाळीमध्ये एसटीच्या 1500 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळानं घेतलाय. 21 ते 31 ऑक्टोबर दरम्यान या गाड्या धावणार आहेत. सणांच्या दिवसात प्रवाशांची गर्दी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आलाय. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर जाणाऱ्यांसाठी मुंबई ते नागपूर सुपरफास्ट स्पेशल रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतलाय. त्यामुळे दीक्षाभूमीला जाणाऱ्या अनुयायांना मोठा दिलासा मिळालाय. पिंपरी चिंचवडमधल्या वल्लभनगरमध्ये डिझेल अभावी बस आगारातच थांबून आहेत. डिझेल उपलब्ध होत नाही, त्यामुळे दररोज 2.5 ते 3 लाख रुपयांचं नुकसान होत आहे. मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या अनेक फेऱ्या रद्द केल्या आहेत. याचा ऐन सणासुदीच्या लगबगीत प्रवाशांना फटका बसतोय. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची आज 54वी पुण्यतिथी. त्यानिमित्तानं अमरावतीच्या मोजरीत लाखो भक्त दुपारी 2 मिनिटं मौन बाळगून आदरांजली अर्पण करतील. कोरोनानंतर पहिल्यांदाच लाखोंच्या संख्येनं भक्त गुरुकुंज मोजरीत आले. त्यामुळे नागपूर अमरावती महामार्गावरील वाहतूक दुसऱ्या मार्गानं वळवण्यात आली आहे. डोंबिवली डिसेंबरमध्ये आगरी महोत्सवाचं आयोजन केलंय. 12 ते 19 डिसेंबर दरम्यान शहरातल्या क्रीडा संकुलात हा महोत्सव पार पडणार आहे, अशी माहिती आगरी युथ फोरमनं दिली. महोत्सवामध्ये आगरी समाजाची परंपरा, बोलीभाषा आणि संस्कृतीचं दर्शन घडणार आहे. आता युरोपमध्येही UPI सुरू झालंय, त्यामुळे युरोपात पर्यटनासाठी जाणार असाल तर तुम्हाला तिथल्या देशांची चलनं जवळ बाळगण्याची गरज नाहीये. काही खरेदी केलीत तर तुम्ही UPIच्या माध्यमातून पेमेंट करू शकता. स्वित्झर्लंडमध्येही UPI सेवा लवकरच सुरू होते. धाराशिव कळंब एसटी डेपोच्या लेडी कंडक्टर मंगलपुरी यांचं निलंबन अखेर मागे घेतलंय. मंगलपुरी या टिकटॉक स्टार म्हणून ओळखल्या जातात. स्वतःचे व्हिडिओ इंस्टाग्रामवर अपलोड केल्याप्रकरणी त्यांच्यावर तसंच त्यांचे सहकारी वाहक कल्याण कुंभार यांच्यावर एसटी महामंडळानं निलंबनाची कारवाई केली होती. भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये 2023 मध्ये 7% वाढ होईल असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलंय. येणाऱ्या अर्थसंकल्पात अर्थव्यवस्थेची वाढ कायम राहील आणि महागाई नियंत्रणात राहील याची काळजी घेणं आवश्यक आहे असंही त्या म्हणाल्या. युक्रेनला नाटोमध्ये सहभागी केला तर थेट रशिया या युद्धाचं रूपांतर 3र्या महायुद्धात करेल अशी धमकीच रशियानं दिली. रशियाने याआधी अनेकदा अणुबॉम्ब वापरण्याची धमकी दिली, तेव्हा पुन्हा एकदा संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे.
तब्बल 1400 पुणेकर सेक्सटॉर्शनच्या विळख्यात अडकलेत। नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन लुटण्याच्या घटनांना मोठ्या प्रमाणात तरुण बळी पडल्याचं उघड झालंय। पुण्यात सेक्सटॉर्शनमुळे दोघांनी आत्महत्या केली, त्यानंतर तपासात ही धक्कादायक माहिती समोर आली। लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24